नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जलसंपदा विभागाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची जाहिरात मित्रांनो ही जाहिरात आपण विशेषतः पाहणार आहोत नागपूर परिमंडळामध्ये ओके या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे पाहणार आहोत की पगार किती असणार आहे एकूण पदे किती आहेत तर एकशे नऊ पद आहेत पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेला सर्व माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनोच सुरु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला आता बघा आता आता बघा दिनांक तीन अकरा दोन हजार तेवीसपासून ते चोवीस अकरा दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे आता पाहूया आपण प्रवर्गानुसार म्हणजेच जातनी आहे किती जागा आहे आता बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी टोटल आहेत एकशे नऊ पदे या एकशे नऊ पदांपैकी बघा आता अनुसूचित जातीला आहेत बारा त्यापैकी सर्वसाधारणला तीन आहेत महिलाला चार आहेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूला एक आहे माजी सैनिकला दोन आहेत पदवीधर अंशकालीन कर्मचारीला एक आहे भूकंपग्रस्तला शून्य प्रकल्पग्रस्तला एक नंतर बघा अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा आहेत या चौदापैकी सर्वसाधारणला आहेत बघा पाच महिलाला चार आहेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूला एक आहे माजी सैनिकला दोन आहेत पद्युधर अंशकालीन कर्मचारीला एक आहे भूकंपग्रस्ताला शून्य प्रकल्पग्रस्तला एक आहे नंतर बघा विजा अ म्हणजे विमुक्त जाती गट अ साठी एकूण चार आहेत ह्या चारपैकी बघा सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला एक आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडूला शून्य आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर आहे बघा भा भ ज ब म्हणजे भटक्या जमाती गट बसाठी एकूण दोन पदे त्यापैकी सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे ओके नंतर भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण चार पदे त्यापैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला एक आहे तर माझी सैनिकला एक आहे नंतर बघा भ ज ड म्हणजे भटक्या जमाती गट ड साठी एकूण दोन पदे या दोन पेद्या पदांपैकी बघा सर्वसाधारणला एक महिलाला एक आहे नंतर आहे इमा व इतर मागासवर्गीयसाठी किती एकूण तेरा पद या तेरा पदांपैकी बघा सर्वसाधारणला चार महिलाला चार आहेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूला एक आहे माजी सैनिकला दोन आहेत तर पदवीधर अंशकालीन कर्मचारीला एक आहे ओके नंतर प्रकल्पग्रस्तला एक आहे नंतर बघा विमा विशेष मागास प्रवर्गाला एकूण सहा या सहा पदांपैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे पद्युधर अंशकालीन कर्मचारीला एक आहे नंतर आहे आर्थिक दुर्बल घटक आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस साठी ओके तर अकरा आहेत या अकरा पदा पण पेका सर्वसाधारणला आहेत तीन महिला तीन आहेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूला एक आहे माजी सैनिकला दोन आहेत तर पद्युधर अंशकालीन कर्मचारीला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे नंतर पाहूया अ राखीव पदे ओपन कॅटेगरीला तर ओपन कॅटेगरीला एकूण एक्केचाळीस आहेत या एक्केचाळीसपैकी सर्वसाधारणला आहेत चौदा महिलाला आहेत बारा प्राप्त खेळाडूला दोन आहेत माजी सैनिकला सहा आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारीला चार आहेत भूकंपग्रस्ताला एक प्रकल्पग्रस्तला दोन ओके तर अशा पद्धतीने टोटल एकशे नऊ आहेत तर कुठं तर नागपूर परिमंडळामध्ये आहेत ओके तर दिव्यांगसाठी चार पदे त्यापैकी अल्पदृष्टी असेल त्यांच्यासाठी एक आहे कर्णबदी रथवा ऐकू येण्यातील दुर्बलता असेल यांच्यासाठी एक पद आहे अस्थिव्यंगता शारीरिक वाढ खुंटणे आस हल्लाग्रस्त म्हणजे ॲसिड हल्ला यांच्यासाठी एक पद आहे तसेच बघा मानसिक आजार असेल बहिरेपणा अंधत्व असं एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व ओके यांच्यासाठी एक पद तर अनाथसाठी एक आहे ते आहे संस्थात्मक पद ओके आता मित्रांनो पाहूया आपण बघितलं होतं नागपूर परिमंडळमध्ये आता नागपूर परिमंडळमध्ये कोणचे जिल्हे येतात नागपूरमध्ये येतं बघा नागपूर जिल्हा नंतर येतो वर्धा नंतर भंडारा येतोय चंद्रपूर येतोय गोंदिया येतोय गडचिरोली येतो आहे तर या जिल्ह्यांचा या पदांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे ओके आता मित्रांनो पाहूया स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकी या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव काय लागणार आता बघा ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणजेच दहावी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तसेच बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजे बी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आता बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी बी मधली तर सिव्हिल इंजिनिअरिंग असली पाहिजे ओके बॅचलर ऑफ वाली किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डी सी दिले डिप्लोमा डिप्लोमा इन सिव्हिल मधला असणं आवश्यक आहे किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केलेली असावी आता समकक्ष अर्हता धारण केलेली कुठली बघा आता इथे बघा पदविकामध्ये कोणते दिली डिप्लोमामध्ये सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन किंवा ट्रान्सपोर्टेशनमधील पदविका किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील पदविका ओके ही समतुल्य तुमच्याकडे पात्रता आवश्यक आहे नंतर पदवी बघा पदवी काय म्हणतो बाबा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विहित केलेली किंवा ग्राह्य समजण्यात येईल अशी पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ओके आता पाहूया मित्रांनो परीक्षेचं स्वरूप व हो, त्या अनुषंगिक सूचना काय ओके आता परीक्षेचं स्वरूप बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी एकूण किती शंभर प्रश्न आहेत आणि गुण किती आहेत तर दोनशे आहेत म्हणजेच एक प्रश्न आहे दोन मार्कला वेळ किती आहे तर एकशे वीस मिनिटाचा आहे आता आपण डिटेलमध्ये जाऊया थोडंसं मराठी संबंधित किती प्रश्न तर मराठी विषयावरती आहेत बघा पंधरा प्रश्न आहेत आणि गुण आहेत तीस नंतर इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न गुण आहेत तीस सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न आहेत पंधरा गुण आहेत तीस बौद्धिक संबंधित म्हणजे प्रश्न गुण तसेच तांत्रिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक प्रश्न टेक्निकल नॉलेजचे प्रश्न चाळीस आहेत आणि गुण आहेत ऐंशी अशा पद्धतीने शंभर प्रश्न आहेत आणि गुण आहेत दोनशे ओके आता मित्रांनो बघा परीक्षा शुल्क किती आहे तर खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीला एक हजार आहे मागासवर्गीय प्रवर्गाला नऊशे रुपये ओके तसेच माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही आहे ओके परीक्षा शुल्क नॉन परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे ओके आता मित्रांनो बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता परीक्षेचा दिनांक व कालावधी यासंबंधित सूचना तुम्हाला एस टी पी डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती मिळून जातील ओके चला तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्थापत्य अभियांत्रिकी पदाची अशी जाहिरात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ